पुढे आणखी एक मोठी बातमी. जळगावमध्ये जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली आहे. मात्र या बैठकीकडे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पाठ फिरवल्याचं बघायला मिळत आहे. संतोष चौधरी रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या विरोधात बंड पुकारणार अशी शक्यता आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी ही तातडीची बैठक घेतल्याची माहिती आहे. दरम्यान संतोष चौधरी पवारांना साथ देतील असा विश्वास जयंत पाटील यांनी आता व्यक्त केलेला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवतोय. त्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या सर्व मान्यवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या प्रमुख लोकांना बोलवलेलं होतं. त्यांची चर्चा झालेली आहे. मला खात्री आहे की ही निवडणूक आम्ही श्रीराम पाटील आमचे जे उमेदवार आहेत ते नक्की विजयी होतील. त्यांच्याशी माझा संवाद चालू आहे. मला खात्री आहे की पवारसाहेबांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी आयुष्यभर काम केले ते पवारसाहेबांच्या या लढाईमध्ये पवारसाहेबांना साथ देतील.